बहुत बढ़िया फोटोग्राफर्स और तीनों अंपायरिंग के देखिए उसे ऑफिशियल अंपायर देखिए जीवन गावन सर आज भी क्रिकेट के मैदान के ऊपर देखिए ताइल का मचाने की ताकत रखते हैं। सत्यवान काकड़े सर देखिए आज बड़े या छोटे को बड़े अदब से पेश आते हैं। और द्वारकानाथ चोरगी सर देखिए बड़े शान सुबह से अपना काम लिभाते हैं और सफलता भी शोर मचाते हैं। तीनों हमारे देखिए लेजेंड अच्छे क्रिकेट भी उन्होंने अपने करियर में खेले हैं, इतिहास गवाह हैं। अगर उस समय लाइव वेबसाइट होता तो आज कहीं कहीं इनिंग सिंकी कहीं कहीं छक्के भी आपको देखने को मिल सकता था। अब सत्यवान काकड़े सर वही मेरे लिए भी रहा, मैंने बहुत सारा लेदर क्रिकेट खेला हूँ लेकिन कुछ तस्वीरें मेरे पास रह चुकी है, पुरानी हो चुकी है लेकिन वो जमाने में देखिए यूट्यूब लाइव ना मोबाइल भी उतना अच्छा हुआ करता था। बहुत बढ़िया देखिए चमकता हुआ ट्रॉफी। और सबसे खास देखिए इस टूर्नामेंट की बात करेंगे वीआईपी डैश पे जो बड़ी स्क्रीन एलईडी ये बड़ा दिल लुभाया। हमारे टेम्पो मालिक देखिए स्वागत है आपका अपने जिम्मेदारी मच्छिंद्र दादा पटेल देखिए बात करेंगे यही हमेशा देखिए जिम्मेदारी को बड़े अच्छे तरह से निभाते हैं। क्राउड देखिए अभी एकदम से तो चलिए नसीब सीट भूर से फिर से एक बार गुजारिश करना चाहूंगा उनके साथ अगर कंचन दादा पालकर भी आएंगे कोई भी उनके साथ पे गुजारिश करना चाहेंगे मंच पर तशरीफ रखिए। दोनों टीम के देखिए बात करेंगे प्रमुख अतिथि घर का एक टीम इस मैदान पर उतरता हुआ खूब मजा आएगा। इस टूर्नामेंट की खासियत है ये टूर्नामेंट दिन बे दिन जैसे आगे निकलते जाता है। इस स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उत्साह के बीच में देखिए तीसरा मैच है युवा देखिए स्पोर्ट्स है नांदगांव यंगस्टर वाल बी के बीच में मैच है। और बात करेंगे उमेश सर देखिए एक चीज बड़ा अच्छा मुझे देखने को मिला यहाँ पर उसारली खुर्द टीम देखिए यहाँ पर घर की टीम देखिए खेल रही है, चाहते तो इस लॉट से जाकर वो और लो लॉट्स में खेल सकते थे। बहुत सारी टूर्नामेंट में हम देखते हैं इस तरह से लेकिन इन्होंने देखे जो क्रिकेट की भावना जो क्रिकेट से जो उन्होंने पहचान बनाई है वही पहचान को बरकरार रखे जिस लॉट से वो खेलते आ रहे हैं जिस टीम का सामना करते आ रहे हैं आज भी उसी टीम के साथ जुड़ते हुए बड़ी अच्छी बात है। ग्रीन सिग्नल देगा जीवन गावन सर की तरफ चलेंगे ले चलेंगे खूबसूरत मैदान की तरफ जहां पर ट्रेन भी छूट चुकी है और गेंदबाज भी चले क्या विकेट को छू कर गया या करीब से गया उजाला तो चकमकाया लेकिन जब तक बेल नहीं गिरता है देखेंगे थोड़ा स्क्रीन पर जब रिप्ले में देखा जाएगा तभी अंदाजा लगाया जाएगा क्या विकेट को कभी कभी अंतरराष्ट्रीय में भी ऐसा होता है सद मुझे लगता है विकेट को हल्के से छू कर गया लेकिन भाग्य का बहुत बड़ा साथ कल भी एक ऐसा दृश्य देखने को मिला था। देखिए ये चीज हमें ग्रामीण में नहीं अंतरराष्ट्रीय में भी देखने को मिलता है और उसके बाद चौका भी गया था कितना बड़ा नसीब का साथ है लेकिन यहाँ पर चौका तो नहीं गया लेकिन एक बड़ा जीवनदान मिला कहीं ना कहीं यहाँ पर। जयेश पाटिल देखिए बात करेंगे एक बढ़िया खिलाड़ी हुनर खिलाड़ी देखिए जयेश की बात करेंगे सीजन की शुरुआत से देख लीजिए इनके इतिहास और जयेश पाटिल का साथ देने के लिए देखिए बात करेंगे यहाँ पर प्रकाश भुर बल्लेबाजी के लिए गेंदबाजी की बात करेंगे तो यहाँ पर जितेंद्र मुंडे देखे यहां से थोड़ा सा फील्ड में बदलाव किया जा रहा है यहाँ पर थोड़ा सा जो लॉन्ग ऑफ रखा गया था पर लॉन्ग ऑफ को हटा कर देखिए मिड ऑफ रखा गया और जो मिड ऑन रखा गया था यहाँ पर खास करके लेफ्टी बैटर के लिए उनके लिए लॉन्ग ऑन देखिए बाउंड्री लाइन मिड विकेट। अरे चलिए भाई पिछली गेंद पर प्राइस था भाई यहाँ पर लेकिन इस बार किस्मत देखिए बताता हुआ भाई कि अंधेर तो रहता है देर नहीं बड़ा विकेट देखिए जय इस नाम का तूफान यहाँ पर बड़े सस्ते पर देखिए सन्ने पर आउट होते हुए
लाडब सर देखिए बात करेंगे, अच्छे हमारे दोस्त हैं और एक कॉमेंटेटर भी है निश्चित रूप से। नौकरी जॉब हर चीज को लेकर चलने के कारण समय वक्त उतना दे नहीं पा रहे, लेकिन जब जब देखिए इनके घर के टूर्नामेंट ऐसे खेला जाता है, मैं पहले ही बताया था मैच शुरू होने से पहले एक सागर मांडोकर सर के महबूब लाडब सर देखिए पूरी जिम्मेदारी को उठाते हैं और जैसे जैसे वक्त मिलता है निश्चित रूप से कॉमेंट बॉक्स पर भी जुड़ते हैं, लेकिन उसके साथ साथ क्या बढ़िया देखिए बड़ा सफलता हाथ लगती हुई जितेंद्र मुंडे देखे यहां से और आधे देखिए यहां से क्योंकि जयेश पाटिल का विकेट गिर जाना जिस तरह से यहां पर एक रेड की हड्डी की बात करेंगे एक थोड़ा सा जख्म दर्द देकर चला जाना यहां पर, लेकिन देखते हैं ये जख्म ये दर्द कहां तब लगाया। लेकिन इस सीजन में देखे जिन्होंने अपने बल्लेबाजी से बाइकर में देखे साल के बने थे सूर्या मस्कर अब मैदान पर उतरते हुए तीसरा नंबर पर बल्लेबाजी के लिए। और इस विकेट की देखिए बात करेंगे ना उमेश सर एक खासियत है ये बल्लेबाज को भी जितना मदद मिलती है ना उसके साथ साथ गेंदबाज को भी उतना मदद मिलता है यहां पर। हम सुनने पर देखिए पहला विकेट गिरता हुआ पहला गेंद देखिए बेल से टकरा कर गया था क्राउड देखिए यहां से धीरे धीरे और ये चलिए भाई पॉइंट के ऊपर से खेला गया लाजवाब खूबसूरत स्क्वायर कर देखे भाई ये सूर्या मस्कर नहीं भाई ये सूर्या कुमार यादव और ताकते हुए चार रन। देखे सूर्या मस्कर लगाया खिंचकर पॉइंट पर फील्डर तैनात थे लेकिन उसके ऊपर से खेलते हुए एक रिस्क भरा शॉट था, कहते ना जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क हो सकता है, इस बार ताकत नहीं थी इस बार ना जा करती भाई मिड ऑफ के ऊपर से आता हुआ हर एक चार रन है सूर्या मस्कर का गाड़ी चलता हुआ पम पम हर एक चार रन। बहुत ही बढ़िया देखिए यहां पर लाजवाब है टीम का स्कोर देखिए यहां से जाकर पहुंचाए आठ रनों तक देखिए यहां से गेंदबाज प्रेषक बात तैयार और इस बार देखिए विकेट को बिखारते भाई बड़ा विकेट भाई सूर्या मस्कर एक सेट बल्लेबाज है इश्क की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया हर सूर्या मस्कर के आउट होने के बाद है यहां से सारा का सारा उम्मीद चल गया उम्मीद चल गया उम्मीद चल गया उम्मीद ये तो जोर का झटका डीजे सही आपने नितिन ने बताया भाई जोर का झटका धीरे से लगा धीरे से नहीं ये तो बहुत बड़ा तेजी से लगा भाई क्योंकि पहले देखिए जयेश पाटिल का विकेट गिर चुका था लेकिन सूर्या मस्कर देखिए क्या बल्लेबाजी कर रहे थे और जिस तरह से यहां पर सफलता हासिल के दो चौका खाने के बाद है जितेंद्र मुंडे देखे भाई बता दिए भाई हम रोज रोज नहीं खाते हैं अंडे हम भी लगाते हैं विकेट के झंडे और टोटल की बात करेंगे टोटल देखिए यहां पर आठ पर दो विकेट उभर के देखिए बात करेंगे यहां पर आखिरी अंतिम गेंद और बहुत बड़ा देखिए फॉलो थ्रू दिलाते हुए यहां पर विकेट से और एक देखिए बढ़िया गेंद सफलता मिलने के बाद है कहते ना किस्मत भी उसी को बादशाह बनाता है जो कुछ करने का हुनर रखता है यहां पर और यहां पर जितेंद्र मुंडे ने करके दिखाया भाई भलाई दो चौके खाए यहां पर कठिन हालत यहां पर बन चुका है थोड़ा सा दो विकेट गिरने के बाद है टीम का स्कोर देखिए आठ पर खेते हुए दो विकेट से लेकिन अभी भी देखिए 24 गेंद आना बाकी है कहते ना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे मुश्किल है लेकिन नाम उनके नहीं दीजिए
चलिए बात करेंगे अपरा, जिक्र करेंगे अपरा। दो दिन का खेल है, कंप्लीट हो चुका है, आज तीसरा नाइट देखिए बात करेंगे। कल क्या मुकाबला रहा भाई अपरा, जहां पर देखिए गंसोली टीम और सुपर एट में देखिए प्रवेश करने वाले दूसरे भावाले पा सूरज खेनी, एक उभरता सितारा। लेकिन उसके साथ साथ देखिए बात करेंगे, पहला नाइट देखिए बात करेंगे श्री दत्ता भातन सर, उसके साथ साथ देखिए बात करेंगे गाँव देवी कलवर टीम, देखिए बात करेंगे सुशांत मुकल्ला, सागर माडोगर से देखिए बात करेंगे जिनकी जिक्र हम कर रहे थे। ये देखिए फिर से एक बार लीडिंग एज लेकर तीसरा विकेट गिरता हुआ यहाँ पर, यहाँ पर रनों की नहीं बारिश, यहाँ पर अब विकेट की बारिश हो रही है। सेकेंड ओवर पहला गेंद यहाँ पर नागेश कंडल ने खुद के मिलता हुआ पहला सफलता। बहुत बढ़िया, देखिए यहां से अगर डीजे नितिन की बात कर ले भाई, इनके जितने भी तारीफ किया जाए उतना ही कम। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 8 रन तक। देखिए यहां से सागर सर बहुत बहुत तारीफ ही मैंने पहले जिक्र किया, इस टूर्नामेंट में घर की जैसे देखिए हर कसरत हर मेहनत डालते हैं, मैंने पहले ही जिक्र कर दिया था। हाँ इस टूर्नामेंट की देखिए बात करेंगे जैसे हम महागुरु को देखा करते हैं, लेकिन सर महागुरु तो महागुरु है, लेकिन इस टूर्नामेंट के लिए खास करके देखिए सागर मांडोगर सर असद नहीं रहता है उमेश सर, अपने रिश्ते को लिभाना और बड़े देखिए अदब इज्जतदार कमेंटेटर सागर मांडोगर सर, नो एटूड है, नो घमंड है ना। जिक्र करेंगे निश्चित रूप से जैसे समय वक्त मिलेगा, यहाँ पर विकेट गिरने के साथ साथ देखिए यहाँ पर और एक सिंगल आता हुआ और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचता है यहाँ पर 9 रन से। एक खराब शुरुआत कह सकते हैं, लेकिन सूर्या मस्कर जिस तरह से बल्लेबाजी कर रहे थे उमेश भूरी सर, लग रहा था कि ये विकेट कहीं ना कहीं बल्लेबाजी के लिए अनुकूल है। उमेश सर जानकारी देंगे एवरेज स्कोर यहाँ क्या बनता है 5 ओवर में लगभग। चलिए एवरेज स्कोर बात करेंगे तो यहाँ पर 55-60 है, और अगर हाईस्ट स्कोर की बात करेंगे तो भाई 80-70 यहां तक बन जाती है। अब देखिए अक्रॉस द लाइन बहुत बढ़िया, देखिए यहाँ पर गेंदबाजी, देखिए बात करेंगे उमेश सर अगर रोज अब एक ही मैदान पर इसी मैदान पर खेलते हो वक्त बिताते हो तो आप बड़े अच्छे तरह से अंदाजा है कि गेंद कहाँ आपको लाइन डालना है, कहाँ टप्पा डालना है, कितना गति करना है यहाँ पर, और जिसका बेनिफिट फायदा मिलता हो यहाँ पर। और एक देखिए खूबसूरत है, और ये चलिए एक विकेट गिरता यहाँ पर। थोड़ा डीजे को रुकना चाहूंगा क्योंकि इस खूबसूरत चेहरा ने हमेशा देखिए अपने चेहरा से नहीं कमेंट्री से भी जादू चलाए, बड़ा अच्छा फीलिंग हुआ हमें भी इस साल स्वर्गीय रतनबाड़ ट्रॉफी में। देखिए दीपक पाटिल सर मराठी मातृभाषा में देखिए जुड़ने के साथ साथ उम्मीद करते हैं बहुत जल्दी और आगे इस मुकाम तक पहुंचे, और जिनकी आवाज टीवी तक पहुंचे हम चाहते हैं, और चलेंगे डीजे के पास। बहुत बढ़िया, देखिए हम दीपक पाटिल सर देखिए देख सकते हैं स्वर्गीय रतनबाड़ ट्रॉफी देखिए उस कोर्ट के साथ यहाँ पर तशरीफ रखे हैं। उमेश सर हमें भी बड़ा अच्छा फीलिंग हुआ इस साल स्वर्गीय रतनबाड़ ट्रॉफी में, जिस तरह से हमें आमंत्रण दिख रहा है और जिस तरह से रिस्पेक्ट सम्मान के साथ है मुझे भी नवाजेगा, बतौर हिंदी कॉमेंटेटर होने के मुताबिक भी तहदील से मैं उनका भी शुक्रिया अदा करना चाहूँगा। विनोद पाटिल सर देखिए बात करेंगे, उसके साथ देखिए हमारे आनंद पाटिल साहब, कृष्ण दादा पाटिल साहब लीजिए, राज दादा पाटिल खास करके देखिए बात करेंगे, बहुत बढ़िया देखिए। और यही तो बात करेंगे ठाणे डंबोली रायगढ़ के रिश्ता हमेशा बनी रहती है, और इसलिए देखिए आज ये क्रिकेट टेनिस क्रिकेट इस मुकाम तक पहुंची है। और ये चलिए भाई बैक टू बैक देखिए अपर दूसरा विकेट हासिल करते हुए, हम चर्चा कर रहे थे कि रन आना जरूरी है अपर, लेकिन अब देखिए दूसरा विकेट गिरता हुआ, अब गेंदबाजी की तहल का देखिए अपर, और विकेट की झड़ी यहां पर देखिए मिथुन पाटिल बैक टू बैक।
देखिए यहाँ पर एलईडी स्क्रीन पर आप देख सकते हो क्या दृश्य यहाँ पर है। लेग बी पर जिस तरह के पैर अपने आप को देखिए बैकफुट में ढकल लिए और जिस मौका को बनाना चाहिए था यहाँ पर आप और इस मौके को बनाते हुए अब उम्मीद सर बात करेंगे ना। टीम का स्कोर देखिए 8-9 रन तक यहाँ पर रुका हुआ है जिससे रनों में अंकुश लगे। यहाँ पर जयेश पाटिल का विकेट गिरा था तब उतना दबाव नहीं था जिस तरह से सूर्या मस्कर का विकेट गिरने के बाद एकदम से देखिए दबाव डाल दिए। कहते ना सेनापति को गिरा दो सेना अपने आप गिर जाएंगे, लेकिन फिर भी देखिए एक साझेदारी बनने की बहुत जरूरत है क्योंकि आप पूरा सीजन क्रिकेट खेलते आ रहे हो। अभी तक देखिए बात करेंगे कप्तान से रोहित पाटे, विनोद पाटे सर देखिए एक लेजेंड खिलाड़ी एक अच्छे अंपायर है। मोह की बात करेंगे तो 40 प्लस के खिलाड़ी, लेकिन सर रोहित पाटे देखिए अभी तक संघर्ष कर रहे हैं जानते हैं। इसके बाद भी 18 गेंद आना बाकी है और दो ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ थोड़ा सा नाजुक स्थिति देखिए यहां से क्योंकि 8 रन पहला ओवर 2 विकेट से, सेकेंड ओवर देखिए 10 रन 3 विकेट 2 रन आए इस ओवर में, देखिए कुल टोटल देखिए 10 रन तक पहुंचे हैं और विकेट की बात करेंगे तो टोटल 5 विकेट गवा चुके हैं। जय श्री सेकेंड ओवर देखिए क्या कमाल की गेंदबाजी देखिए दिखाते हुए नागेश खंडागले की बात करेंगे ना, इनके पास गति भी बहुत बढ़िया रहती है और लाइन और जो इनकी जो जो नीचे रहने वाली गेंद रहती है ना बहुत बढ़िया, देखिए फिंगर उंगलियों का बहुत बढ़िया इस्तेमाल करते हैं। इसलिए तो कहा जाता है कि फुटबॉल पैरों से खेलना बहुत बड़ी बात है लेकिन टेनिस क्रिकेट उंगलियों से गेंद घुमाना देखिए उससे भी बड़ी बात है। पूरी देखिए यहाँ पर ग्रामस्थ मंडल से उसे खुद देखिए मैच का आनंद लेते हुए यहाँ पर लाजवाब देखिए आज शाम के समय मैंने यहाँ पर तशरीफ रखा। अजीत दादा भगत देखिए शाम का बड़ा अच्छा एक साथ हमने वक्त बिताए यहाँ पर नाश्ते के साथ है। और मुकेश भाई भगत की बात करेंगे तो हमेशा देखिए इस टूर्नामेंट रंग लेकर आती है और ग्रामस्थ मंडल से हम देख सकते हैं यहाँ पर उपस्थित हैं सभी का दिल से स्वागत है। राज देखिए बहुत बढ़िया देखिए हर टीम आपको यहाँ पर देखने को मिलेंगे स्लोर के देखिए यहाँ से क्या बढ़िया बहुत जल्दी मुझे लगता है यहाँ पर जो सेकेंड स्पेल का यहाँ पर इस्तेमाल नहीं किया गया यहाँ पर रोहित यादव को देखिए फिर से बुलाया गया है शायद देखते हैं चौथा ओवर है क्या नागेश का इस्तेमाल करेंगे या जितेंद्र सिंह। यहाँ पर दो ऑप्शन रह जाता है उमेश सर जब आप तीसरा ओवर है किसी गेंदबाज का पहले भी हमने यहाँ पर जिक्र किए थे यहाँ पर अरे चलिए हुक करना चाहते थे इस बार भी देखिए बल्ले का ऊपरी हिस्सा लिया था। किस्मत का बहुत बड़ा साथ है और किस्मत का साथ भी मिलना जरूरी है। टीम मुश्किल हालत में आता हुआ 4 रन बाद जो मुकाबला खेला जाएगा अकादमी चैंपियंस है मोटी चुई और इसके साथ साथ देखिए बात करेंगे सुनील स्पोर्ट्स चिचपड़ा के बीच में दो कप्तान तैयार रहिए टॉच बॉक्स पर जैसा इनिंग ब्रेक होगा टॉच किया जाएगा यहाँ पर। और टोटल की बात करेंगे टोटल देखिए जाकर पहुंचा यहाँ पर 14 रन बहुत जरूरत था यहाँ पर रन आना यहाँ से हर्षद कड़ों के बल्ले से देखिए 4 रन आता हुआ स्विचेट देखिए यहाँ से खेलते हुए फिर से गलती कर बैठे भाई भलाई देखिए पिछला ऊपरी हिस्सा लेकर चौका आया था लेकिन रोहित पाठे का देखिए यहाँ पर कोई साथ नहीं दे पा रहे यहाँ पर निराश रोहित थोड़ा से कहते ना दिल ने चाहा जिसे जान से ज्यादा और कभी कभी वही रुलाती है सबसे ज्यादा सबसे ज्यादा। सागर सर ईद दूसरी ये नजारा देखे सारा कुछ ना कुछ नहीं अंदाज के साथ अब तो देखो स्क्रीन पर
सबसे कातिल गौतमी पाटिल से, और उसके साथ साथ देखिए टीचर सॉन्ग के साथ साथ देखिए वही स्क्रीन पर एकदम से वीडियो भी देखने को मिलता हुआ, और एक देखिए चौका आता हुआ, जरूरत है यहाँ पर संघर्ष सब करना होगा, सर में कफन बांधना होगा, सुमित मोरे के बल्ले से आता हुआ आधे पॉइंट लेकर चिरते हुए चार रन। चलिए चौके के साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा यहां से 18 रन, थोड़ा सा देखिए यहां पर नाखुश रहेंगे नसीब से पूरे देखिए यहां पर टीम के साथ हमेशा, लेकिन से एक बड़ी अच्छी बात है टीम बैकफुट में हो या इनफॉर्म हो जगह बनाकर बैकफुट से क्या बढ़िया कट खेला यहां पर, बहुत मजा आया भाई। अभी तक जितना विकेट गिरा था मैं कहूंगा उस विकेट के बीच में सबसे खूबसूरत टाइमिंग था भाई, अपने आप को जगह रूम बनाए भाई, और यही तो क्रिकेट रहता है भाई, कहते ना इसकी मोहब्बत में सिर्फ धोखा मिलता है, ग्रामीण में चमक जा बेटा तुझे आगे जाने का मौका मिलता है। अभी तक तो हम ओपन की बात कर रहे थे, लेकिन ISPL देखिए सागर मांडोगेसर आज टेनिस क्रिकेट का दर्जा देखिए कहाँ बढ़ता हुआ, यहाँ से हर खिलाड़ी को आज मेहनत करना होगा, कॉमेंटेटर संपा देखिए हर किसी के लिए बहुत अच्छा दिन टेनिस क्रिकेट में आता हुआ। तीन ओवर का खेल समाप्त हो चुका है, तीन ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर बना है 20 रन है, देखते हैं आगे की 12 गेंद के पर कहां तक पहुंच पाएंगे, रख भरोसा खुद ही पर है, क्यों ढूंढते हो फरिश्ते। रख भरोसा खुद ही पर क्यों ढूंढते हो फरिश्ते, परिंदों के पास कहां होते नक्शे फिर भी ढूंढ लेते अपने रास्ते, गेंदबाजी कराना और ये अच्छा ऑप्शन रहता है जब दो गेंदबाज आपके पास है, टॉप ऑर्डर के अच्छे गेंदबाज रहे तो उसी तरह से ही एग्जाम है। ओहो ये देखिए भाई सीधा बल्ले से थाम दिए अब्राहम, सब पर एलिवेशन उतना अच्छा नहीं मिल पाया अब्राहम, शायद कैच लेते हुए अब्राहम जितेंद्र मुंडे देखे जो अच्छा स्पेल डाले थे पहला ओवर है, लाजवाब कैच यहां पर मिलता हुआ, कहते ना मीठा खाने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था, और छक्का लगाने का मन था लेकिन शॉर्ट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन। जितना बॉलीवुड में मैं कहूंगा जितेंद्र जयप्रदा की जोड़ी, जो लिखा रहता है उमेश सर वो मिलता है, लेकिन मेहनत से और कुछ मिलता है, अगर आपको कम से कम 40 प्लस तक पहुंचना है तो खुद को थोड़ा मेहनत डालना होगा भाई, विकेट तो बहुत सारे गवा चुके हैं, और इस बार देखिए देखते हैं रन कैसा था, क्या लेग बाय से डायरेक्ट है, और एक रन भी बचाए एक सफलता भी दिलाए, मुझे लगता है यहां पर आठवां झटका लगता हुआ शायद ये जोखिम भरा रन बनता हुआ यहां पर फिर से एक बार गलती करते हुए, लेकिन यही तो दिल है भाई बार बार गलती कर बैठती है। नेक्स्ट मैच टॉस होणार आहे, इनिंग ब्रेक मध्ये मी विनंती करेन अक्का देवी चॅम्पियन मोटी जुई आणि सुनील स्पोर्ट चिंतपाडा संघ इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे, आपण याची नोंद घ्या। यस डीजे सागर मांडोकर सर कितना सोना तुझे रब ने बनाया, जी करे तुझे देखता रहो, बहुत बढ़िया देखे एक न एक तार ईमानदार हमारे देखे सागर मांडोकर सर बिजनेस के साथ साथ नौकरी और उसके साथ साथ देखिए आज कॉमेंट्री की दुनिया पर मैं पिछले 2013 के बाद जब से इनसे जुड़ा हूं और वही अंदर देखें कि बस समय वक्त उतना नहीं रहता है, नहीं तो आज मैं कहूंगा मराठी मातृभाषा में दीपक पाटिल सर के साथ साथ सागर मांडोकर सर को भी बहुत सारे टूर्नामेंट में हम देख सकते थे, लेकिन सागर मांडोकर सर के पास उतना समय वक्त नहीं मिलता है, खास करके संडे अगर डे में छोड़ दिया जाए तो सैटरडे नाइट में थोड़ा वक्त मिलता है वो भी अगर नजदीक, क्योंकि सागर मांडोकर सर से मैं काफी मरतबा बात कर चुका हूँ डम्बोली में भी काफी टूर्नामेंट में देखे उन्हें, लेकिन सागर सर ही कहते हैं कि खास करके दोनों चीज एडजस्ट करना इतना आसान नहीं रहता है। तो चलिए टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा है 25 रन यहां पर 8 विकेट गवा चुके हैं, ऑल आउट के खतरे पर भी टीम अपील, और देखिए अच्छी अंपायरिंग गुड अंपायरिंग, ये देखिए मौका बना सकते थे
हेमंत भगत थोड़ी से देखिए पर नाखुश है, नाखुश थे देखिए यहां पर, जानते हैं हेमंत भगत के यहां पर रनआउट अगर कर लेते तो नवा विकेट गिर सकता था, ऑलआउट का मौका बना सकते थे, मैच को गेम को आगे तक नहीं लेकर जाने सकते थे, लेकिन कोई बात नहीं, एक रन आता हुआ एक के साथ है टीम का स्कोर लेके जाकर पहुंचा है 26 रन तक। अब तो मैं यही बात करूंगा भाई, 45 तो मैं छोड़ दूंगा, 50 तो मैं छोड़ दूंगा, मिथ लिमिट समूह टीम का आ जाए तो इस टीम में देखे गेंदबाजी की भी गहराई है भाई, ये जानते हैं किस तरह से संघर्ष किया जाता है, कम से कम देखे 38-40। तो नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे, पुढच्या दोन्ही संघांना विनंती करतो का आपण लगेच संपर्क साधा। तर सन्मान्य पाहुणे पांडुरंग भगतसाहेब उसरली या स्पर्धेचा आनंद घेताना डॉक्टर बळकवडे साहेब, सन्मान्य अंकुजी भगतसाहेब आणि आम्ही पाहतोय संपूर्ण पनवेलमध्ये नव्हे तर खवयांसाठी प्रसिद्ध असलेली मावशीची कॅन्टीन आणि अरे चलिए भाई गलती तो किए हैं और फ्लैटेड देखिए यहां से 6 रन मिला है, लेकिन बैटर देखे कुछ अंपायर से बातें कर रहे हैं भाई, मुझे लगता है भीमर की शायद मांगे कर रहे हैं और अंपायर ने उनकी मांगे को पूरी कर रहे हैं, लेकिन अभी तक डिसीजन आना बहुत इंतजार रहेगा। सत्यवान कागड़ी सर तीसरे अंपायर पर जुड़ेंगे, लेकिन तब तक के लिए देखा डीजे के लिए मौका है, 6 तो आ चुका है भाई। मोठी जुई संघ आणि चिंचपाडा संघ लास्ट कॉल, इथून कॉल होणार नाही टॉस साठी, आपण याची नोंद घ्या। तर या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला ज्याने चेंडू स्पॉन्सर केला जय श्री एंटरप्राइजेस राजू रोडे साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांना मी विनंती करेन। फेर डिलिव्हरी देखील बात करेंगे गेंदबाज से फेंक, क्योंकि बैटर ने थोड़ा सा फोल्ड हो गए थे, से फेंक गेंदबाज, फेर डिलिवरी, क्योंकि बैटर ने देखिए घुटना टेक दिया था जिसके कारण बहुत फोल्ड हुए थे, जहां पर उनकी बॉडी एकदम से नीचे झुक रही थी और जिसके कारण देखिए यहां पर गेंदबाज से बहुत बढ़िया, लेकिन ये भी अच्छी सोच है बैटर के, मौका है तो बना लेना चाहिए था भाई, छक्का तो आता हुआ और टीम का स्कोर देखिए 32 तक पहुंच चुके हैं यहां पर, और कहते हैं ना असूलों पे आ जाए तो टकराना जरूरी है भाई, जिंदा है तो जिंदा रजनाना जरूरी है, पर रोहित है और एक स्लोर के देखिए और एक बड़ा हिट भाई यहां से 1K47 रोहित पाठे देखिए इंतजार कर रहे थे भाई, अब इंतजार के समय समाप्त है और 2 छक्के के साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गए 38-38 रन है, देखते हैं इस ओवर को कितना लंबा बनाएंगे भाई, कहते ना 1000 फूल कम एक दुल्हन को सजाने के लिए, और एक आख लंबा ओवर मैच को बदल देती है, रोहित पाठे देखते हैं मैच को कहां तक ले जाएंगे बदलते हुए, और ये देखिए उसके बाद देखिए स्लोर खेलना बहुत बढ़िया गति का इस्तेमाल है, लेकिन अच्छी अच्छी बल्लेबाजी, इसलिए तारीफ करना चाहूंगा सर, सिंगल लेने को इनकार किया, अच्छा सोच है यहां पर है। क्योंकि अगर ये जिम्मेदारी को निभा सकते हैं तो वह है रोहित पाटे, देखिए हम ये नहीं कह सकते कि हर्षल पाटिल बड़ा हिट नहीं खेल सकते हैं, लेकिन सर 9वां विकेट अगर 8 विकेट देखिए गवा चुके हैं यहां पर, और अभी भी देखिए 3 गेंद बचाए यहां से, रोहित पाटे देखिए एक डॉट गेंद खेले हैं, टीम का स्कोर देखिए 38 तक पहुंचा है, 2 छक्के थोड़ा सा दबाव डालते हुए दुस्तान के ऊपर, और एक स्लोर गेंद देखिए उड़ाया है हवा में खेने फील्डर है बन जाएंगे दर्शक, 13 का फूल 17 का माला झुकेगा नहीं साला, बुरी नजर वाला ठोक डीजे वाला। प्रेमी बदल गए प्रेम बदल गया, हर 5 ओवर में गेम बदल गया भाई यहां से, जिस 4 ओवर में देखिए पूरा टोटल शांत था भाई 26 तक था, लेकिन अब स्कोर की बात करेंगे देखिए जाकर पहुंचता हुआ 44-44, लेकिन अभी भी देखिए 2 गेंद बचा है भाई, ये होती है क्रिकेट दोस्तों, पल में जीरो पल में हीरो, और एक देखिए हमारी पायर बढ़िया कैच, लाजवाब कैच, वाटा कैच, इसे कहते हैं मालिक का गाड़ी और ड्राइवर का पसीना, बड़ा विकेट देखिए यहां से रोहित पाटे का विकेट गिरता हुआ, लिया भाई अच्छी गेंदबाजी कहते हैं,
लेकिन रोहित पाटे भाई इनके लिए तो तालियां बजनी चाहिए। बहुत बढ़िया इनिंग खेल का, एक मैच में जान डाल दी भाई, जीवित रख दिया मैच के यहाँ पर। और इस ओवर में देखिए तीन छक्का रहने के साथ साथ रोहित पाटे ने एक चीज बता दिया भाई कि समंदर को शांत देख कर ये मत सोचिए उसमें जान नहीं है, और इस मैच में जान डालते हुए अब एक गेंद बची है और आखिरी जोड़ी मैदान पर समाधान। चलिए दोनों कप्तान तैयार रहिए भाई यहाँ पर, कोई बात नहीं। दुस्तान भूर के पर थोड़ा सा हमला फुला गया। क्रिकेट में दोस्तों ये सब चीजें होती रहती है, किसी एक खिलाड़ी का किस्मत खराब रहता है, दिन खराब रहता है, तभी तो ये 11 और अंतिम देखिए दो गेंद के पर बहुत बढ़िया वापसी करते हुए। इससे कहते हैं सुबह का भुला, अगर शाम को घर वापस आ जाए उसे भुला नहीं कहते हैं। तीन छक्के खाने के बाद एक कठिन हालत से निकले, लेकिन एक फाइटिंग टोटल जो तलाश थी यहां पर 45 रनों की टारगेट है। टारगेट बड़ा तो नहीं कहा जाएगा भाई, लेकिन छोटा भी नहीं माना जाएगा भाई। कहते हैं अगर सामने से दरवाजा बंद होता है ना उमेश सर, ऐसा सुने भी दिला दो कि अंदर से भी दरवाजा बंद हो सकता है। शायद मिथ लेवन स्मॉल टीम है, अंदर से बंद करने की कोशिश करेंगे गेंदबाजी से, लेकिन गेंदबाजों ने उसार्ली खुद टीम का काम कर लिए हैं। अब जो खर्च करना है बल्लेबाज को करना है, घर के मैदान के पर क्या मैच को बचा पाएंगे या मिथ लेवन स्मॉल टीम इस मैच को जीवित रखे हैं जीत दिला पाएंगे। लेकिन उससे पहले चलते हैं सागर मांडोकर सर, एक कोयल की आवाज है अगले मैच का टॉस की तरफ। सर नेक्स्ट मैच दोनों संघाना विनंती करतो का इथे आपण टॉस करणार आहोत। चलिए टॉस की तरफ जाएंगे और दीपक पाटील सर कमेंटरी बॉक्स पर उन्हें बुलाना चाहेंगे। बघा गावदी भी उसराई चषक आणि आपण सन्मान करूया, सन्माननीय पांडुरंग भगत साहेब उसरली, डॉक्टर बलकवडे साहेब, अंकुजी भगत साहेब, केतनजी घाटे साहेब पनवेल मावशीची कॅन्टीन भिंगारी आणि पुंडलिक मुंडे साहेब। मी आमच्या आयोजक वर्गांना विनंती करेन, आमचे नितीन दादा भगत ट्रॉफीचे स्पॉन्सर सरपंच, त्यानंतर मच्छिंद्र पाटील असतील, आमचे आयोजक कमिटी मेंबर्स त्यांना विनंती करेन, जितेंद्र भगत साहेब असतील, आम्ही विनंती करतो त्यांना का पांडुरंग भगत साहेब उसरली, डॉक्टर बलकवडे साहेब, अंकुजी भगत साहेब, केतनजी घाटे साहेब आणि पुंडलिक मुंडे साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे। आमचा पत्रकार वर्ग सुद्धा इथे उपस्थित आहेत। जनतेच्या अनेक प्रश्नाला वाचा फोडणारे व्यक्तिमत्व म्हणजे सोशल मीडिया, आणि आज आमची पत्रकार संघटनेचे काही मेंबरसुद्धा आलेत, त्यांचासुद्धा आम्ही इथे सन्मान करणार आहोत। युवा सेनेची दमदार स्पर्धा दिमागदार आयोजन कमिटीचा एक महत्त्वपूर्ण मेसेजसुद्धा आहे, जे हॅट्रिकचं पारितोषिक असतं ते कुठल्याही प्रकारचं हॅट्रिकचं पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये स्वीकारलं जाणार नाही आहे। चौकार षटकार विकेट आणि जेव्हा मॅच टफ सिच्युएशनमध्ये असते तेव्हासुद्धा कुठल्याही कॅश प्राईजची घोषणा आमच्या समालोचकाकडून होणार नाही आहे, ही दक्षता संपूर्ण मॅनेजमेंटकडून घेतली जाईल। तर मी दिलगिरी व्यक्त करेन, मात्र जेव्हा सामना संपेल तेव्हा तुम्ही तुमच्या खेळाडूंना जेवढं बक्षीस द्यायचं असेल तेव्हा मॅच एंड नंतर देऊ शकता। तर सन्माननीय डॉक्टर बलकवडे साहेब यांचा सन्मान इथे होणार आहे, घरकुलचे पांड्या साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झाले आणि त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया। मी मच्छिंद्र पाटील साहेबांना विनंती करेन उपस्थित पाहुण्यांना आपण सन्मान करावा। चला चिंतपाड्याचे संघनायक रिपोर्टिंग करायचे, आयोजन कमिटीकडून आम्ही आपल्याला मेसेज दिला आहे। चिंचपाड्याचे संघनायक आणि मोठी जुई संघनायक, मोठी जुईचे संघनायक आलेत, आर एन जे फिटनेस मोठी जुई संघ आज खेळणार आहेत आणि त्यांचे पुरस्कर्ते परेश पाटील असतील। आर एन जे फिटनेस दरवर्षी आपण या संघाला पाहतोय। पुढचा सन्मान होणार आहे अंकुजी भगत साहेब आणि केतनजी घाटे साहेब आणि पुंडलिक मुंडे साहेब। मच्छिंद्र पाटील साहेब, नितीन भगत साहेब आणि मी विनंती करेन जितेंद्र भगत साहेबांना, आज आदर्श लाईव्ह प्रेसचे आमचे पत्रकार वर्ग इथे उपस्थित आहेत, त्यांचे पदाधिकारी, त्यांचा सन्मानसुद्धा इथे होणार आहे। स्पर्धेची आठवण अगदी महाराजांची प्रतिमा असलेली मूर्ती आदर्श भारत माझा चे सुद्धा प्रेसचे काही पदाधिकारी उपस्थित आहेत, मिरर महाराष्ट्र चे सुद्धा काही पदाधिकारी उपस्थित आहेत। छान अशी स्पर्धा पाहतो, आज तिसरी रात्र उद्या चौथी रात्र असेल, तर नक्कीच आपण जाणार आहोत समालोचन कक्षाकडे, मात्र उपस्थित पाहुण्यांचा आपण सन्मान करतोय। सन्माननीय आर डी पाटील साहेब शिवकर यांना मी विनंती करेन, चेंडूचे आमचे पुरस्कर्ते राजीव रोडे साहेबांना विनंती करेन आपण
स्टेजवर आसनस्थ व्हावं. अगदी काही वेळातच ही ज्युपिटर टीव्ही ज्युपिटर बाईक आणि गार्गी एंटरप्राइजेस सर्वे सर्व दानशूर दाते सन्माननीय यशस्वी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विवेक शेठ भोईर साहेब यांचं सुद्धा काही वेळातच इथे आगमन होणार आहे. मॅचकडे वळणार आहोत, आवाज ऐकूया. मराठीतील अप्रतिम दमदार अभ्यासू समालोचक ज्यांना आपण पाहतो यावर्षी ऐकलं टेनिस जगतातील एक नामांकित दर्जेदार स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये त्या दीपक पाटील सर पळसपे यांचा आवाज आपण या सत्रामध्ये ऐकणार आहोत. सामना थोडा स्पीडअप करा आणि टॉस आपल्याला करायचे. मोठी जुई संघ आले चिंचपणाला फायनल वॉर्निंग. हॅट्रिकचं कुठल्याही प्रकारचं पारितोषिकची घोषणा होणार नाही आहे. जे काही पारितोषिक लावायचं असेल मॅच एंड नंतर तुम्ही खेळाडूला देऊ शकता. येस, मॅचकडे वळूया. पाहुण्याचा सन्मान होत राहील, मात्र इनिंग एंड ओव्हर नंतर पुन्हा एकदा आपण सन्मानाकडे वळूया. थँक्यू व्हेरी मच. स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी उसरली खुर्द पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ आणि युवा सेना उसरली खुर्द आयोजित गावदेवी उसराई चषक 2024 पहिलीच लढत मात्र पाहायला मिळते आजच्या रात्रीमधील. एका बाजूला घरच्या मैदानावर खेळण्यासाठी सज्ज आहे गावदेवी उसरली. 45 धावांचं लक्ष आहे आणि हा पहिलाच बॉल अगदी कव्हर्स मधून काढलाय वेगानं, मात्र कव्हर्स बॉन्डलाईनच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. बॉलला आतमध्ये ढकललंय परंतु इकडे 3 धावा मात्र पूर्ण झाल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 3 धावेनं मात्र खातं उघडलं जाईल ते गावदेवी उसरली या संघाचं. पहिलीच लढत आपण पाहत आहे आजच्या रात्रीमधील आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि सध्याच्या घडीला यंदाचं वर्ष मात्र गाजवलं या संघानं. मीट 11 श्री गणेश मोहो हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 46 धाबा काढू शकला हा संघ आणि 45 धाबांचं लक्ष. सौरव पाटील आणि हेमंत भगत दोनही नामवंत फलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतोय आज सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये. 3 धावेनं खातं उघडलंय सौरव पाटील आणि आता मात्र हेमंत भगत मोठं नाव ग्रामीण टेनिस क्रिकेट जगतामधील. बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता चेंडू, वेगानं आला सरळ शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता रोहित पाठेचा. जबरदस्त पुनरागमन म्हणावं लागेल. पहिल्याच चेंडूवर थोडस ड्राईव्ह करण्यात संधी दिली होती परंतु इकडे पुढच्याच बॉलवर मात्र इकडे कम्प्लिटली पाहायला गेलं तर शरणागती पत्करावी लागली ते हेमंत भगतला. नेक्स्ट मॅच अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई आणि त्यांच्या विरोधामध्ये सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जायचं आहे. ओ द स्टम्स नाउ फुल लेंथ होता यॉर्क करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने यावेळेस मात्र वळवले बॉलला स्क्वारलाइक कडे. पहिली सिंगल घेत असताना खातं उघडेल धावसंख्येचं 1 या धाबेनं टीमची टोटल 4 या आकड्यावर. चौथी धाव 45 धावा करायच्या आहेत परंतु तितकंही सोपं नसेल कारण समोरचा प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तेवढाच आहे. गोलंदाजीमध्ये ताकद आहे या संघाची. मीट 11 श्री गणेश मोहो अनेक स्पर्धांमध्ये यंदाचं वर्ष मात्र गाजवलं या संघानं. ओव्हर द विकेटनं रोहित पुन्हा एकदा क्लीन बोर्ड प्लेड ऑन झालाय बहुतेक त्या ठिकाणी आणि यस फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का मात्र लागलाय तो गावदेवी उसरली खुर्द टीमला. फलंदाज सौरव पाटील 3 धावा काढून तंबूच्या आश्रयाला. तर सन्मान्य पाहुणे रामदास पाटील साहेब शिवकर यांचं इथे आगमन झाले. दीपक पाटील सर, उद्या महिला दिन आणि उद्या खास या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सिने कलाकार अभिनेते महिला वर्गांच्या पसंतीच्या ॲक्टर्स ज्यांना आपण मराठी सिरियलमध्ये पाहिलं, हिंदी सिरियलमध्ये अनेक मूवीजवर मध्ये ज्यांनी काम केलं त्या प्रार्थना बैरे सिरियल ॲक्टर ज्यांना आपण अगदी काही वेळावर स्क्रीनवर सुद्धा पाहणार आहोत. 2 ओव्हर नंतर टॉस होणार आहे, थोडी प्रतीक्षा करूया, सामना सुरूया, वळूया मॅचकडे. पहिल्या विकेटचं पतन झालंय, गरज होती अर्ली ब्रेक थ्रूची आणि तो ब्रेक थ्रू मात्र दिलाय रोहित पाटेनं. क्लीन बोल्ड बाद केलाय ते सलामीवीर सौरभ पाटील. तंबूचा रस्ता दाखवलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नॅट नंबर 3 निखिल भगत दाखल झालाय, त्यामुळे 45 धावा काढण्यासाठी सुद्धा मोठा संघर्ष करावा लागेल. जरी घरचं मैदान असलं तरी उसरली संघाला मात्र घाम गाळावा लागेल हे मात्र निश्चित आहे कारण गोलंदाजी ही ताकद आहे या संघाची. राईट आर्म ओव्हर द विकेट न रोहित पाटे पुन्हा एकदा सज्ज होतोय. आडवा पाटनं खेळण्यासाठी गेला होता, इकडे स्वीप करायचं होतं निखिलला परंतु बिलकुल कनेक्शन नाहीये.
चेंडू विकेटच्या आसपासच गरंगळत राहिला आणि फॉलो थ्रू मध्ये जाऊन बॉल उचलेल रोहित. तोपर्यंत एकही धाव घेण्यात आलेली नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. दमदार आयोजन नेहमीच्या आयोजनाची मात्र चर्चा सातत्यानं रायगड टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपल्याला पाहायला मिळत असे. हेमंत भगत, मुकेश भगत आणि ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्द, आमचे नितीनजी भगत असतील, सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानानं एक दर्जेदार आणि देखणं स्वरूप या स्पर्धेला पाहायला दरवर्षीप्रमाणे यंदाही मिळतंय. त्यापेक्षा हा चेंडू अगदी खडे खडे स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पहा. थोडासा मी तर म्हणेन मुवमेंट्स नव्हत्या बॅटर्समध्ये आणि त्याचमुळे इकडे आणखीन एक चेंडू निर्धाव जात असताना पहिल्या बॉलवर तीन धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं पुढच्या पाच बॉलमध्ये फक्त एकच धाव दिली ती गोलंदाज रोहित पाठेनं आणि ठणकावून सांगितलंय घरच्या मैदानावर सोपं नाहीये तुमच्यासाठी सुद्धा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-4 उसरली टीम. पाण्याची मागणी केली जाते मैदानामध्ये. चला बॅटरची मागणी आहे, चला पाण्याची पूर्तता करा. तर दुसऱ्या षटकानंतर टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण स्टेजवर पोहोचा. वाऱ्यांच्या फिटनेस अक्का देवी मोठी जुई हा संघ पाहायला मिळेल उरण पूर्व विभागामधील आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. नरेशजी भगत यांच्या शुभाशी आपण करणार आहोत या सामन्याचा नाणेफेकीचा कौल संपन्न. तर टॉस आपण करूया. मी नरेशजी भगत साहेबांना विनंती करेन, उद्या जागतिक महिला दिन आणि मूरमयी देशपांडे आणि प्रार्थना बेरेम या आम्ही सिने कलाकार अभिनेते ज्यांनी अगदी सोशल मीडिया असो सर्वांच्या मनामध्ये घर करणाऱ्या या दोन सिरियल ऍक्टर ज्यांना अनेक मूवीमध्ये आपण पाहिलं स्क्रीनवर आम्हाला जरूर हे पाहायला मिळणार आहे अगदी काही वेळानंतर. टॉस होईल दोन्ही संघ नायक आलेत. नेक्स्ट मॅच डिसिजन लगेच द्या आणि लगेच आपण सुरुवात करणार आहोत. बाळा आहेत आणि मोठी जुई टॉस होईल. कॉल आलाय चिंचपाडाकडून आणि टॉस विन मोठी जुईनं टॉस जिंकला. यस, सेकंड सत्र चालू असल्याकारणाने आम्ही जास्त विचारणार नाही मात्र टॉस जिंकला निर्णय का असेल. फिल्डिंग मोठी जुई संघ आपण नेहमी खेळत असता गावसदेवी उसराई स्पर्धा काय म्हणाल या पर्व तिसऱ्या पर्वामध्ये आपण आता खेळणार आहात. आयोजन तर चांगलंच आहे आणि विकेट पण यांची चांगलीच असते, खेळायला मजा येते. आज कशी आहे संघाची तयारी? तयारी आता चांगलीच आहे सर्वांची. खूप साऱ्या शुभेच्छा बाळा. आज खेळणार आहेत नक्कीच समोर मोठी जुई संघ आहेत. टॉस त्याने जिंकले त्यांच्या विरुद्ध दोन हात करायचं. पर्व तिसऱ्या स्पर्धा आहे गावदेवी उसराई ट्रॉफी. कसा राहिला या वर्षीचा संघाचा परफॉर्मन्स? सुरुवातीला आमचा परफॉर्मन्स चांगला होता, नंतर जरा संघ बॅड पॅचमध्ये गेला होता. सतत टुर्नामेंट खेळलो आम्ही, हरलो होतो. पण आता संघ चांगला करतोय. अंजूरमध्ये गेलो होतो खेळायला, जरा बॅड पॅचमध्ये हरलो, चांगला करण्याचा प्रयत्न करू आम्ही. गावदेवी उसराई चषकाच्या या भव्यदिव्य स्पर्धेमध्ये पर्व तिसऱ्यामध्ये खेळणार आहेत, काय म्हणाल आमच्या दिमागदार आयोजनाबद्दल? उसारली संघाचं आयोजन एकदम चांगलंच असतं आणि हेमंत भगतने आम्हाला एंट्री दिल्याबद्दल त्यांचं धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मॅच ऑन आहे, मॅच कडे आपण कॉन्सन्ट्रेशन करूया. धन्यवाद. रिव्हर्स खेळण्यासाठी गेलो होता या ठिकाणी हेमंत पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल. धावसंख्या एक ने पुढे जात असताना स्कोर कार्डवर आता मात्र लागल्या त्या 7 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाले. जयेश पाटीलचं हे षटक क्रमांक 2 पहिल्याच बॉलवर सुंदर स्कोर ड्राईव्ह पाहायला मिळाला होता. हेमंतच्या बॅटमधून 2 धावा आल्या होत्या आणि पहिल्या षटकामध्ये थोडंसं बॅकफुटवर ठेवलंय उसरली संघाला. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं मोठा फटका खेळण्यासाठी गेला होता ऑन साईडला. इकडे पहा थोडीशी गतीमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये करतोय, थोडीसं वैविध्यता पाहायला मिळते गतीमधली आणि त्याचमुळे गतीनं बेट केलं जात आहे. बऱ्याच वेळेला फलंदाज अपेक्षा करत असते की वेगवान चेंडूवर मला एक चांगला टाईम लावता येईल, परंतु चेंडू त्याहीपेक्षा थोड्या कमी गतीनं येत असताना इकडे चेंडू शरीराला जाऊन आदळला होता. इट्स अ डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट इट इज ऑलवेज डेंजरस. रन आउटच्या स्वरूपामध्ये सोडावं लागेल मैदान निखिल भगतला. दुर्दैवीरित्या मात्र तो धावचित होतोय. दुसरा धक्का टीम गावदेवी उसरलीला.
दीजिए। उद्या प्रार्थना भैरे आणि मृण्मयी देशपांडे या दोन सिने कलाकारांची उपस्थिती तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल, त्यामुळे उद्याच्या दिवशी कदाचित मोठ्या संख्येने अजून मोठ्या संख्येने मात्र प्रेक्षक वर्ग आणि खास करून इंटरनॅशनल वुमन्स डे महिला डे असणार आहे आणि गतवर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर हा दिवस उत्साहानं मात्र आपण सगळ्यांनी यशस्वी केला होता आणि उद्या लकी ड्रॉज असतील, सरप्राईज गिफ्ट असतील तुम्हाला महिलांसाठी आणि त्याचा सुद्धा लाभ उठू शकतील, त्यामुळे उद्याच्या दिवशी तर याला बिलकुल विसरू नका। तर जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे। चौथ्या क्रमांकावर मात्र नागेश खंडागळे आणखीन एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू यावेळेस मात्र मैदानामध्ये दाखल झालाय। गोलंदाज जयेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर, लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना हलक्या हाताने यावेळेस मात्र स्टिअर करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हतं, पॉईंट कडे चेंडू जात असताना त्या ठिकाणी एक धाव घेतली जाईल, सिंगल रन होईल धावसंख्येमध्ये बदल, त्यामुळे 45 धावांसाठी संघर्ष करावा लागणार आहे, पण सोपं नाहीये। जी बॅटिंग खरं तर अपेक्षित असेल ती अपेक्षेनुसार झाली नसेल तरी सुद्धा गोलंदाजांवर प्रचंड विश्वास आहे या संघाचा। नशीब शेठ बोईर यांनी नक्कीच नेहमीच संघाला मात्र वेळोवेळी खरं तर मोठा पाठिंबा देत आलेत। ओ मिड ऑफ क्लिअर, लॉंग ऑफ कडे वेगानं बॉल चाललाय, जाईल सीमारेषा पार, चार धावांकरता हेमंत भगत यांच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत असा चौकार। हेमंत भगत नामवंत खेळाडू आहेत, नेहमीच तुम्हाला कॉपी बुक स्टाईल्स फटके पाहायला मिळतील, मोठं नाव आहे शेतकरी या टोपण नावानं मात्र खेळाडू ओळखला जातो। परंतु पहा मागचा चेंडू आपण पाहिला, लोवर फुल टॉस होता आणि त्याला मिड ऑफच्या वरतून मारणं हे सोपं नाहीये, हे धुरंदराचं काम आहे। शॉर्ट ऑफ लेंथ होता, कुटप्याचा बॉल पूल करण्यासाठी गेला, एज घेतली आणि एष्ट्यांच्या पाठीमागे एक चांगला जे रोहितनं टिपलाय, फलंदाज होईल बाद, तिसरा धक्का यावेळेस मात्र हेमंत भगतच्या स्वरूपामध्ये। थर्ड डाऊन तिसरा धक्का मात्र बसलाय, आता मात्र थोडं करण्यास भाग पडले, नक्कीच उसरली संघाच्या गोलंदाजांनी पहिल्या सत्रामध्ये फार चांगली कामगिरी केली, परंतु तीच कामगिरीचं खऱ्या अर्थानं चीज करायचं असेल तर मात्र आता मात्र फलंदाजांना आपली जबाबदारी ओळखून मैदानामध्ये बॅटिंग करणं आता क्रमप्राप्त झालंय, गरजेचं झालंय। तीन फलंदाज सुरुवातीलाच मात्र धक्के देण्यात आलेत, पहिल्याच दोन पावरप्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर गावदेवी उसरली हा संघ पाहायला मिळतोय तो 12 धावांवर 3 अशा पद्धतीनं आणि त्याचमुळे आता या मात्र येणाऱ्या 12 बॉलमध्ये 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची गरज आहे, 3 ओव्हर्समध्ये 33-11 सरासरीनं आता मात्र पुढे वाटचाल करायची आहे। मैदान घरचं आहे आणि घरच्या मैदानावर मात्र खाणाखुणा प्रत्यक्ष माहिती आहेत सगळ्या फलंदाजांना, परंतु इकडे गोलंदाजी यंदाचं वर्ष गोलंदाजीनं गाजवलंय ते मी दिले म्हणून श्रीगणेश मोहो या संघानं आणि त्याचमुळे अगोदरच आम्ही म्हणालो होतो की आव्हान तेवढंही सोपं नसेल, परंतु तरी सुद्धा आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून मैदानामध्ये आता बॅटिंग करावी लागेल ती फलंदाजांना। जरी मुख्य फलंदाज बाद झालेत परंतु नागेश खंडागळे सारखा दर्जेदार फलंदाज आहे, यंगस्टार या टीममध्ये खूप चांगले आहेत आणि त्याचमुळे एक चांगली लढत आपल्याला कदाचित लास्ट बॉल थ्रिल तुम्हाला पाहायला मिळू शकेल। रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तिसरा षटकाला मात्र सुरुवात होईल। गोलंदाज तयार होतोय, रोहित पाटे पुन्हा एकदा सज्ज, तिसऱ्या षटकाला सुरुवात, त्यामुळे सर्कलचं रिस्ट्रिक्शन मात्र हटलं जाते, पॉवर प्लेची षटक समाप्त झालेत, 5 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आता मात्र क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट ना पहिलाच बॉल यावेळेस मात्र लेग स्टिकवर टाकण्याचा प्रयत्न, यस पंच आमच्याकडे बळालेत, व्हाईट बॉलचा इशारा देत असताना आतापर्यंत एक अतिरिक्त रन एक्स्ट्राज न बढोतरी, धावसंख्या 1 ने पुढे जाईल 13-13 अशी धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते, 3 ओव्हर्समध्ये 32 करायच्या आहेत। तसं पाहायला गेलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट स्पर्धांमध्ये 10-11 सरासरी फारशी मोठी नाहीये, परंतु दबाव आता मात्र निर्माण झालाय तो गावदेवी उसरली संघावर, कारण आघाडीच्या फलंदाजांना नांगी टाकले, हेमंत भगत असं वाटत होतं कुठेतरी स्थिरावला खेळपट्टीवर, परंतु तोही एक पुल फटका मारण्यासाठी गेला आणि तो सुद्धा बाद झालाय।
त्यामुळे नागेश कंडाकळे हा एक सिनियर खेळाडू आहे या टीमचा आणि त्याच्यावर फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आता मात्र येऊन पडले. पाठेचा हा बॉल सरळ जाऊन पॅडवर आदळतोय आणि पंचांच्या मनामध्ये कोणतेही डाऊट नव्हता. इट्स अ लेग बिफोर द विकेट, पायचीच सापडलाय. सगळ्यात मोठा हादरा गावदेवी उसरली टीमला. फलंदाज बाद होईल, धाबेदण आणले असतील आता मात्र नागेश खंडागळे LBW मैदानाच्या बाहेर. नेक्स्ट मॅच टॉसविन टीम फिल्डिंग टीमला विनंती करतो आपण बाउंड्री लाईन जवळ येऊन थांबावं. पंचशील सामाजिक सेवा संघ उसरली खुर्दाचे पदाधिकारी सन्माननीय विवेकजी पवार साहेब, आकाजी पाटेकर साहेब, प्रभाकर जाधव साहेब, त्यानंतर नरेश जाधव साहेब आणि संदेश चकमकर साहेब यांचं इथे आगमन झाले. मी मच्छिंद्र पाटील साहेब, जितेंद्र भगत साहेब यांना विनंती करेन आपण पंचशील सामाजिक सेवा संघ उसरली खुर्दचे सर्व पदाधिकारी यांचा सन्मान करावा. मॅच कडे वळूया आपण. रोहित पाटे काय चेंडू टाकला होता आतमध्ये येणारा, लाईक बिफोर द विकेटच्या स्वरूपामध्ये बात केलंय. ओ या वेळेस मात्र पहा टायमिंग कमालीच आहे, बॉलला पाठवलंय, वाढ आहे टायमिंग, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. जस्ट फ्लिक ऑफ द रिस्ट, वाढे शॉट, फॅबुलस फॅबुलस स्ट्रोक फ्रॉम हर्षद पाटील. पहिलाच बॉलवर मात्र षटकाराने खातं उघडले. पार रिप्ले मधून पुन्हा एकदा ही झलक अप्रतिम, अद्भुत अद्भुत अविश्वसनीय. इट्स अ जेंटल टच, मनगट वळवली गेली आणि काय फटका. शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द नाईट, शॉट ऑफ द टूर्नामेंट, वाट अ शॉट, फॅन्टॅबुलस. नक्की दीपक पाटील सर उद्या ही रील्स कदाचित व्हायरल होऊ शकते सोशल मीडियावर. खुश केलंय, खुश केलंय क्रीडांगणावर असणाऱ्या प्रत्येक मित्र म्हणजे प्रेक्षक हा फटका पाहून खुश झाला असेल आणि वाहवा मिळत असणार. वा हर्षद पाटील का क्या कहना, पहिलाच बॉलवर षटकारानं खातं उघडलं या पट्ट्यानं. रोहित पाटे पुन्हा एकदा, त्यावरचा चेंडू बाउन्सर अटेम्प करण्यात आला होता, टप्पा पडण्याचा उसळी घेणार. इट्स अनप्लेबल कॉल, अनप्लेबल डिलिव्हरी कॉल फ्रॉम अंपायर्स. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. एक अतिरिक्त रन, धावसंख्या एक ने पुढे जाईल आणि स्कोर कार्ड आता मात्र जाऊन पोहोचलाय तो 20 याकड्या पर, 20 ऑन अ बोर्ड नाव. 45 जाबा करायच्या त्या मॅच मध्ये, त्यामुळे आता बरोबर 25 जाबांची आवश्यकता आहे. एक दोन मोठ्या फटक्याने उसरली संघाला ही गणित सोडवता येण्यासारखी आहेत. जो दबाव मात्र निर्माण केला होता पहा, एक मोठ्या फटक्यानं लगेचच दबाव रिलीज सुद्धा होतोय आणि काहीतरी वेगळं करण्यास भाग पाडलं होतं ते रोहित पाटेला. चला उसरली संघाच्या सगळ्या खेळाडूंना विनंती, आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचे चेअर्स वर आणि सूचना मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहे शिस्त सगळ्यांसाठीच. जरी आयोजक असले तरी शिस्त फार महत्वाची आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, रोहित पाटे राईट आर्म ओव्हर द विकेट आणि नेक्स्ट बॉल. ओ क्लीन बोर्ड, दांडी गोल फुला लाई यॉर्क हाताळला गेला आणि काय जबरदस्त प्रत्युत्तर दिलंय या षटकाराचं. प्रत्युत्तर मात्र यॉर्कर हर्षद पाटील डिपार्ट, आणखीन एक झटका मात्र लागलाय. निम्मा संघ गारद, अर्धी सेना उसरलीची पॅवेलन मध्ये रवाना. तर सन्माननीय अर्जुनजी भगत साहेब यांचं इथे आगमन झाले. मी त्यांना विनंती करेन का आपण सुद्धा स्टेजवर यावं. अर्जुनजी भगत साहेब आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि विनंती करूया पुढचा जो संघ फिल्डिंग करेल त्या संघाने रेडी राहावं, कारण जसा सामना संपेल लगेच आपल्याला मैदानामध्ये शिरकाव करायचा आहे. धन्यवाद. तीन चेंडू संपलेत म्हणजेच 15 बॉल आणि 25 धाबांची आवश्यकता आहे. चेंडू आणि धाबा यांच्यातलं अंतर जर आपण पाहिलं तर 10 धाबा जास्त आहेत. 10 धाबा कशा कमी करता येतील तर एक षटकार आणि एक चौकार, फक्त दोन मोठे फटक्याने मात्र आणि राहिलेल्या सगळ्या चेंडूंवर सिंगल जरी आल्या तरी सुद्धा या धाबा करता येण्यासारख्या आहेत. परंतु ज्या पद्धतीनं आतापर्यंत 5 फलंदाज बाद झालेत, कठीण झालं हे लक्ष. ओ काय चेंडू होता इकडे, मात्र बिलकुल मुवमेंट्स नव्हत्या फलंदाजामध्ये. आपण पाहिलं तर
अगदी लेफ्ट केला होता, अचानकपणे चेंडू पहा थोडासा खाली सुद्धा राहिला, वेगानं मात्र सरळ विकेट किपरचा वेध घेणारा ठरलाय. 14 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण. रोहित पाटेनं काय बॉलिंग केलंय, 3 फलंदाजांना मात्र बाद केलं आतापर्यंत आणि म्हणूनच या मॅच मध्ये दबाव मात्र वाढलाय, प्रेशर क्रिएट केलाय तो रोहित पाटेनं. सुपर बॉलिंग. जितेंद्र मुंडे आहेत ऑन स्ट्राइक, दुसऱ्या बाजूला रोहित जाधव, ही जोडी सध्याच्या घडीला खेळपट्टीवर. आणखीन एक पहा, फुटवर्क नाहीये आणि फुटवर्क आवश्यक असतं क्रिकेटमध्ये, बदल आली ते नाही आणि त्याचमुळे इथे मात्र वारंवार बीट होत असताना तोच उल्लेख केला होता. जणू काही एखाद्या झाडाची, एखाद्या मोठ्या वृक्षाची मुळं जशी जमिनीमध्ये अगदी घट्ट रोवून राहतात ना, तसेच ते पाय मात्र खेळपट्टीला चिकटलेले पाहतात, जणू काही एखाद्या लोखंडाला मॅग्नेट चिकटल्याप्रमाणे. आणि त्यामुळे कुठेतरी तुम्हाला चेंडूवर जावं लागेल, चेंडू तुमच्यापर्यंत नाही येणार, तुम्हाला काहीतरी वेगळ्या आयडियाज लढवाव्या लागतील. इकडे 2 चेंडू निर्धाव टाकून घेतलेत रोहितनं. यावेळेस सडवा पार्टनर खेळण्यासाठी गेलाय समोरच्या दिशेला, वाईडिश मिडॉनकडे चेंडू येत असताना वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचलाय, थ्रो थोडासा वाईड झालाय, अन्यथा इकडे आणखीन एक फलंदाज बाद होऊ शकला असता. वेगवान थ्रो होता, 2 धाबा पटकन पूर्ण केल्या जातात, या दुहेरी धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 22 अशी धावसंख्या 45 पाठला करत असताना येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. निर्माण झाले ते उसरली खुर्द ग्रामपंचायतीचं शिक्षित व्यक्तिमत्व आणि आम्ही पाहतोय सन्माननीय रेवणनाथ ढेरे साहेब यांचे इथे आगमन झाले. उद्या प्रमुख उपस्थिती पाहणार आहोत मराठी सिने अभिनेत्री. स्क्रीनवर आपण पाहतोय सर्व घराघरामध्ये सर्व महिला वर्गांवर अधिराज्य करणाऱ्या सिने कलाकार अभिनेत्री आपण पाहतोय प्रार्थना बेहरे यांना आपण उद्या पाहणार आहोत. उद्या सर्वांच्या आवडत्या महिला ॲक्टर आपण जरूर मुरुणमयी देशपांडे यांना सुद्धा पाहणार आहोत. आणि उद्या महिला वर्गांसाठी जागतिक महिला दिन आणि उद्या स्पेशल नाईट या स्पर्धेची असेल. महिला वर्गांसाठी उद्या लकी ड्रॉ सुद्धा आहे. महिला वर्गांसाठी उद्या आपण पाहतोय सरप्राईज गिफ्ट सुद्धा आहे. मात्र दीपक पाटील सर घरच्या मैदानावर संघ खेळतोय, यजमानांचा संघ. 12-23 सामना ताकद उसरली खुर्द या संघामध्ये कोण विसरणार या संघाला. विचुंब्याची नाईट स्पर्धा आणि बॉटम एंडच्या फलंदाजानं जिंकून दिलेला सामना. काकासाहेब ठोंबडे साहेब यांचं इथे आगमन झालं आणि सचिनजी पांढरे साहेब यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. सामना अवघड करून घेतलाय उसरलीनं, 12 बॉल आणि आता मात्र गरज असेल ती 23 धावांची. सुमीचा हा बॉल फटका चांगलाय, बॅकफुटला गेला, स्क्वेअर कट केलाय, बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं पहिलाच बॉलवर येतोय, एक लाजवाब चौकार. तर सन्मान्य परशुराम पाटील साहेब यांचं इथे आगमन झाले, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. पाहुणे वर्गांची मांदी आली जरूर पाहतोय. मॅच मध्ये दीपक पाटील सर मजा येणार, कारण समोर खेळते उसरले आणि तेवढा बलवान संघ आहे. बऱ्याच वेळा आमने सामने, ही स्पर्धा वेगळी, या स्पर्धेचा दर्जा वेगळा आणि मजा येणार हा सामना पाहायला. रोहित जाधव मघासपासून नॉन स्ट्राईक आणला होता, परंतु काय फटका लगावलाय, स्क्वेअर कट केला होता 4 धाव्यानं. अजून मॅच मध्ये मात्र सनसनाटी निर्माण करून टाकले. 11 बॉल 19 धावांची आवश्यकता. गोलंदाज सुमित मोरे बॉलिंग ट्रॅकवर. नेक्स्ट बॉल यावेळेस मात्र स्क्वेअर ड्राईव्ह केलाय, स्वीप कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय, त्यामुळे सिंगलच मिळेल. इकडे हेच पहावं लागेल, पाठ हातोमधून कोसळली होती खरं तर, एक रन त्या ठिकाणी मिळेल. परंतु रोहित जाधवला जेवढी स्ट्राईक, इट्स अ वंदे भारत ट्रेन, वंदे भारत कोकण रेल्वे आपण पाहत आहे. चला वंदे भारत अगदी कोकण रेल्वेच्या जवळच हे मैदान, खरं तर बाजूला ट्रॅक आहे, त्यामुळे अनेक वेळेला मात्र सातत्यानं बिझी असा ट्रॅक आहे कोकण रेल्वेचा. तर पहिल्या 2 बॉलमध्ये 5 धावा आल्यात,
समीकरण बदललेत, परंतु जितेंद्र मुंडेला तेवढी चांगली साथ द्यावी लागेल रोहित जाधवला। मोरेचा हा बॉल चांगला फटका आहे, पॉइंटला मात्र चाललाय, स्वीपर कवचा क्षेत्ररक्षक मात्र वेगाने पोहोचला आहे आणि एकच जाव। तो रनिंग बिटवीन द विकेट मध्ये सुद्धा स्मार्टनेस आणावा लागेल। दुसरा धावेचा कॉल आणि इकडे मात्र दोन धावा, थोडासा नाराज आहे विकेट कीपर, कारण इकडे एक धाव झाली असती थ्रो येईपर्यंत, मात्र आपण पाहिलं तर थोडस त्या ठिकाणी प्रॉपर रीतीने हातामध्ये आलेला नाही आणि त्याच कारणास्तव इकडे आणखीन एक धाव। या दोन धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकत निघाले आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 29 या आकड्यावर। म्हणजेच काय, आता मात्र शेवटचे 9 बॉल शिल्लक आहेत आणि या 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे, 16 रिक्वायर्ड। या अशाच पद्धतीनं जरी धावा आल्या तरी सुद्धा पुढे जाता येतं, परंतु सुरुवातीचे प्रमुख फलंदाज मात्र विसरले। हेच याच फलंदाजांपैकी एक दोन फलंदाज सध्याच्या घडीला जर खेळपट्टीवर असते तरी सुद्धा वेगळं चित्र सध्या पाहायला मिळालं असतं, परंतु सगळ्याच प्रमुख फलंदाजांनी आज मात्र बेजबाबदारपणा दाखवला या खेळपट्टीवर आणि त्याच्याचमुळे आता मात्र मधल्या फळीतील टलांडर्सला थोडासा प्रतिकार करावा लागतो या मॅचमध्ये। 9 बॉल जिंकण्यासाठी 16 गरज, 16 रिक्वायर्ड। सुमित मोरे चौथ षटक प्रगतीपथावर आहे, यावेळेस मात्र समोर मारलाय, पाहूया लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक करतोय प्रयत्न, ओ वाडे शॉट आणि सामन्याला कलाटणी देणारा हा षटकार मात्र पाहायला मिळतोय। टाळ्या पडल्या जातात उसरली संघासाठी, जितेंद्र मुंडेच्या बॅट मधून येतोय ऑफ ड्राईव्हचा षटकार। षटकरण मात्र टेन्शन वाढवलंय, आता मात्र श्री गणेश मोहो संघ सगळे एकत्र आलेत, परंतु टीम मीटिंग नॉट अलाउड। विनंती करेन लवकरात लवकर सभा आपली तहकूब करून टाका। हा खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर षटकरण एवढं टेन्शन वाढलंय आणि ते आता मात्र प्रत्येक मोहो संघाच्या चेहऱ्यावर खेळाडूंच्या स्पष्टपणे तुम्हाला जाणवेल, कारण त्यांना आता मात्र कळून चुकले कुठेतरी शेवटचे फलंदाज आता मात्र जो संघर्ष सुरू केलाय, कम्मालीचा संघर्ष पाहायला मिळालाय। जितेंद्र मुंडे 5 बॉल मध्ये 10, रोहित जाधव 2 बॉल मध्ये 5, या दोघांनी काढलेल्या 15 धावा या मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा गाडी रुळावर येत असताना आपल्याला पाहायला मिळेल। ती गावदेवी उसरली संघाची 35 धावा झाल्यात, आता बरोबर 10 धावांची आवश्यकता आहे, 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे, म्हणजेच काय सामना जवळ आणलाय। 8 चेंडू आणि 10 धावा, एखादी बाउंड्री मात्र लगेचच या मॅच मध्ये संपूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये घेऊन जाईल, परंतु या 2 चेंडू मात्र सुमित मोरेला चांगले हाताळावे लागतील, तरच शेवटच्या ओव्हर मध्ये हा सामना मात्र मोहन संघाला चांगल्या पद्धतीने संघर्ष करता येऊ शकेल। पाहूया महत्वाचे 2 चेंडू आहेत, सुमित मोरे ते सादर करेल राईट आर्म ओव्हर द विकेट। नेक्स्ट बॉल कट लागले, यावेळेस मात्र आपण पाहतोय फाईन लेग कडे चेंडू येत असताना इनसाइड एज लागून इकडे एक धाव येताना दिसते, धाव संख्या 1 ने पुढे जाईल। रन्स फार महत्वाचे आहेत, कशाही येऊ द्या, सध्याच्या घडीला डॉट बॉल खेळण्यापासून मात्र थांबवायचं आहे आणि तेच केलं जातं या जोडीकडून, आणि हळूहळू का होईना थोड्याशा विजयाच्या आशा आता मात्र पल्लवित झाल्या असतील त्या गावदेवी उसरली संघासाठी। आता मात्र येणारे 7 बॉल 9 धावांची आवश्यकता, 9 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 7। रोहित जाधवच्या त्या बाउंड्रीनं मात्र खऱ्या अर्थानं आशा पल्लवित केल्या होत्या आणि आता मात्र पाहूया तोच असेल स्ट्राईक एंडला सुमित मोरे। ओ यावर स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय, अगदी समोरच्या दिशेला लॉंग ऑन ऑफ फिल्डर तैनात आहे, त्यामुळे एकच धाव येताना दिसेल। सिंगल रन एकेरी धावेच्या बरोबरीने षटक मात्र नक्कीच फायद्याचं ठरलंय गावदेवी उसरली संघासाठी, आणि सगळ्यात महत्वाचं षटक मात्र राहिलंय। या ओव्हर मध्ये आपण पाहिलं सुमित मोरेनं 15 धावा दिल्या आणि हे अंतर आता मात्र पाहू शकता, शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी घरच्या मैदानावर उसरली संघाला 8 धावांची आवश्यकता। तर ओम साई सोसायटी उसरली खुर्दचे सन्मान्य पाहुणे श्री नरेश जाधव साहेब, सन्मान्य श्री संदेश चौलकर साहेब, श्री निमेशजी नाईक साहेब यांचं इथे आगमन झाले, त्यांचं मनापासून वेलकम करतो, आणि परशुरामचे पाटील साहेब जय मल्हार्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचं सुद्धा इथे आगमन झाले। यस नितीन, सन्मान्य रवींद्र मात्रे साहेब कोळके
शाखा प्रमुख, वाहतूक शाखा प्रमुख पनवेलचे सन्माननीय रवींद्र म्हात्रे साहेब कोळके, ज्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी आम्ही पाहिलं होतं एक सिने कलाकार अभिनेते यांची उपस्थिती आम्ही गेल्या वर्षी पाहिली होती. त्या रवींद्र साहेबांना विनंती करीन आपण यावं स्टेजवर. वळूया मॅच कडे. अतिटटीची लढाई मोह विरुद्ध घरच्या मैदानावर खेळतोय. उसरली खुर्द, मजा येणार. काय सामन्याचा निकाल असेल? 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी घरच्या मैदानावर. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वर हर्षल पाटील तयार. पहिला बॉल, पहिलाच बॉल या वेळेस ऑन ड्राईव्ह केला. वेगवान स्ट्रोक आहे, वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय. अप्रतिम फटका पहिलाच बॉल वर टेन्शन दूर करणारा उसरली टीम साठी मात्र येतोय. रोहितच्या बॅट मधून चौकार. क्रिकेट विथ म्युझिक, सुंदर अशी स्क्रीन सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी आणि फ्लड लाईट्स, अप्रतिम प्रकाश पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. हे वैशिष्ट्य राहिलंय या स्पर्धेचं. परंतु इकडे मात्र आता उसरली संघानं जो बाउन्स बॅक केलाय लाजवाब. नेक्स्ट बॉल हर्षलचा. ओ या वेळेस लॉफ्ट केलाय, ड्राईव्ह केलाय, ऑफसाइडचा फटका, इट्स अ फिनिश. चित्त थरारक विजय मात्र प्राप्त केलाय. हे मैदान आमचं आहे, या मैदानाचे आम्ही राजे आहोत. आणि याच आविर्भावामध्ये फटकेबाजी केले रोहित जाधव आणि जितेंद्र मुंडेनं आणि हा सामना मात्र जिंकलाय. पहिल्याच फेरीमध्ये मीत इलेव्हन श्री गणेश मोह संघाला पराभवाचा धक्का दिलाय. वेल प्लेड बॉईज, हार्दिक हार्दिक अभिनंदन गावदेवी उसरली. फलंदाजाने कठीण कठीण असणार लक्ष मात्र साध्य केला. स्कोर कार्ड तुम्ही पाहू शकता. रोहित जाधव 16, जितेंद्र मुंडे 11 आणि सहजतेनं मात्र या धावांचा यशस्वी पाठलाग. वॉल प्लाइट तर नक्कीच सन्मान्य पाहुण्यांचं आगमन झाले. रवींद्र म्हात्रे साहेब वाहतूक शाखा प्रमुख पनवेल त्यांना विनंती करेन कोळकेच्या आमच्या मान्यवर. परशुरामजी पाटील साहेब जय मल्ला टूर्स अँड ट्रॅव्हल्स, मी मच्छिंद्र पाटील साहेब आणि सन्माननीय मच्छिंद्र पाटील साहेबांना विनंती करेन. पंचशील सामाजिक सेवा संघ उसरली खुर्दचे पदाधिकारी श्री विवेक पवार साहेब, आकाश पाटेकर साहेब, प्रभाकर जाधव साहेब, नरेश जाधव साहेब आणि संदेश साहेबांचा आपण सन्मान करावा. तर जितेंद्र मुंडे आणि रोहित जाधवला 1000 कॅश प्राईज. जयवन भगत आणि विनीत भगत इंटरनेट सेवा आम्हाला या स्पर्धेसाठी त्यांनी पुरवल्या. दानशूर दाते त्यांच्याकडून 1000 कॅश प्राईज. दीपक पाटील सर मॅन ऑफ द मॅच, विजयाचा शिल्पकार कोण असेल? चला फिल्डिंग टीम फिल्डिंग लावून घ्या आणि आघाडीची जोडी पाठवा लगेच.